प्रत्येकाला आतुरता होती आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची. तसेच अमा वास्तव फाउंडेशनच्या सभासदांनाही आतुरता होती, ती म्हणजेच वास्तवच्या माऊलीची. 4 सप्टेंबर ही तारीख आली. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनियाय धीमहि गजेशानाय बालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. भगताना देवा तुझी याद आली. लागली ओढही तुझ्या भेटीची, तरी दिशा तुरताई आगमनाची. आणि वास्तवच्या माऊलीच जोरदार असं आगमन झालं. ग्रुप मधल्या प्रत्येक सभासदाला काही ना काही सेवा करण्याची संधी मिळाली. आणि ग्रुप मधल्या सभासदांपैकी एक म्हणजे अझर शेख, हा मंडळाच्या कामासाठी दरवर्षी खूपच झटत असतो आणि याही वर्षी तो सर्वांच्या पुढेच होता. माम्या मंसुरी व रितेश आगलागे या दोघांनीही अत्यंत नम्रपणे सर्व मुलांना वाद्यवादन शिकवले. सोमनाथ जाधव म्हणजेच आपले बादशाह भाई व अमित आगलावे म्हणजेच मेंबर या दोघांनीही अतरंगी अशी महाकाल व भूतांची कला आपल्यासमोर सादर केली. सोनू जान यांनीही ढोलचं नियोजन अत्यंत छान पद्धतीने सांभाळलं. बादशाह भाई व आतिश भाऊ या दोघांचं बाप्पाच्या मूर्तीमध्ये खूप मोठं योगदान झालं. निलेश भाऊ व आतिश भाऊ यांनी टी शर्टचे काम योग्यरित्या पार पाडले. छोटू अण्णा व सिद्धू अण्णा या दोघांचाही हात मंडळाच्या प्रत्येक मुलाच्या पाठीवर होता. प्रत्येक मुलाला त्यांच्यामुळे हिम्मत येत होती आणि प्रत्येक मुलाने या दोघांचा शब्दही पाळला. आणि हो, या कामात विनोद म्हणजेच आपला लाडका डॅनी याच्याही हातून थोडीफार सेवा घडून आली. आणि डॅनीचा मुलांनी व मधुमिता मॅडम यांनी सत्कारही केला. श्वेता पंडोरे व तिची बहीण श्रद्धा या दोघींनीही 11 दिवस अत्यंत सुरेख अशा वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या. आपले अक्षय कदम यांनीही फ्लेक्स बोर्डचं काम अत्यंत छान पद्धतीने पार पाडलं. अशा पद्धतीने प्रत्येकाने आपापले कामे पार पाडली. या 11 दिवसात मंडपात केलेली मित्रांबरोबरची मस्ती काही औरच होती. ते आपल्या निलेश भाऊंची मस्करी, तो आपल्या बादशाह भाईंचा डान्स, आपल्या आझर भाईंचा बिग बॉस बघण्याचा नाद, सोनू जान, सिद्धू अण्णा, मेंबर, माम्या भाई, बादशाह, बल्ली, डॅनी यांचा तो रात्रीच्या वेळी अतरंगी ऑर्केस्ट्रा. खरंच या सर्व गोष्टींनी मन तृप्त झाली. आता उजाडला शेवटचा दिवस. बाप्पा जाणार, बाप्पाला आपण सर्व निरोप देणार. यामुळे मुलांचे चेहरे उदास होते, कुणी कुणी तर एकांतात जाऊन रडत होतं. शेवटी बाप्पा निघाले. सर्वजणांनी बाप्पांचा निरोप घेतला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे
पडे ना आमच्या मनाला बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडे ना आमच्या मनाला निराश आमच्या जीवनी हो केली सुखाची किमया तुम्ही निघाला सोडूनी हो उजाड झाली दुनिया मन व्याकुळते तुझला स्मरते मन व्याकुळते तुझला स्मरते दुःख सांगू आता कोणाला बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडे ना आमच्या मनाला बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडे ना आमच्या मनाला रंगल्या चेहऱ्या बांध मनाचा फुटला आता बांध मनाचा फुटला आता सोडून जाऊ नका